परवानगी नाकारलेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त देखील कडक इथे लावलेला आहे, तरी देखील तुम्ही मोर्चा करण्यावर थांबा, तर काय तुम्ही तयारी केली आणि कशाप्रकारे मोर्चा होणार आहे? सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक आयोजित करून तिथं आम्ही असं ठरवलं की मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान देणारे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा, त्यानंतर आम्ही बैठक घेऊन 4 जुलै ही बैठक तारीख फिक्स केली, त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाकड मोर्चासाठी आम्ही अर्ज केला होता पण त्यांनी नाकारलेला आहे, तरी आम्ही पोलिसांना काल विनंती केलेली आहे की सोलापूर शहर ग्रामीणातून 11 तालुक्यातून लोक येणार आहेत, तुम्ही त्यांना कुठेही अडवण्याचा प्रयत्न करू नका, जर पोलीस प्रशासनाने जर मोर्चाला येणाऱ्या लोकांना जर अडवण्याचा प्रयत्न केला जागोजागी तिथंच माझे समाज बांधव तिथं रस्ता बंद करून टाकतील आणि मोर्चाचं जर उद्रेक दिसेल.